प्रणाली मला फिजिक्सच्या नोट्स नेच सापडत. सीजर सिस्टीम म्हणजे काय मला थोडं सांग ना. थांब सांगते. अगं सीजर सिस्टीम ही एक युनिट सिस्टीम आहे. सीजर्स म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद. प्रणय तुझा सगळा अभ्यास झाला पण. चालू आहे गं. मी आता तुला टॅबमध्ये सर्च करून सांगितलं. टॅब? अगं मी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये ॲडमिशन घेतले ना, मग त्यांनी आम्हा सर्वांनाच टॅब दिले. त्यामध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर नोट सगळं काही स्टडी मटेरियल आहे ना, त्यामुळे कुठल्याही विषयाच्या कुठल्याही नोट्स कुठलेही लेक्चर मी मला पाहिजे त्या वेळेस पाहू शकते. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. बेजबाबदार नागरिकांची हयगय करणार नाही प्रशासनाचा इशारा. कोरोनाला रोखण्यासाठी विट्यात अख्खे प्रशासन रस्त्यावर. जिल्ह्यात जनता कर्फ्यू सुरू आहे. नागरिकांनी जबाबदारीने वागावे. जे लोक बेजबाबदारपणे वागतील त्यांची हयगय करणार नाही. मास्क न वापरणाऱ्या लोकांच्यावर कडक कारवाई करू असा इशारा कोरोनाला रोखण्यासाठी विट्याच्या चौकात उतरलेल्या अधिकाऱ्यांनी दिला. मास्क न वापरणाऱ्या लोकांच्यावर कारवाई करण्यासाठी विट्याचे प्रांत संतोष भोरी, ऋषिकेश शेळके, DYSP अंकुश इंगळे, पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अतुल पाटील आणि अख्खा पोलीस फौज फाटा उपस्थित होता. यावेळी मास्क न वापरणाऱ्या लोकांच्यावर कारवाई केली जात होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रशासन सक्रिय असून कोरोनाला रोखण्यासाठी मैदानात उतरला आहे. जनता कर्फ्यू गांभीर्याने व कटाक्षाने पाळला जावा यासाठी सगळे अधिकारी कामाला लागल्याचे दिसत आहे. सध्या सर्व सांगली जिल्ह्यामध्ये जनता कर्फ्यू लागू आहे. त्याचं रिझन हेच आहे, कारण की आपल्याकडे कम्युनिटी स्प्रेडिंगचं सुरू झालं आहे कोरोना व्हायरसचं, त्यामुळे बरेचसे लोकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागली. त्यामुळे सर्वांनी नागरिकांनी मिळून आता आपल्याला कोरोनाचा जो संसर्ग वाढत चालला आहे त्याला कुठेतरी प्रतिबंध केला पाहिजे. त्यासाठी जनता कर्फ्यू हा लोकांनी लागू केलेला आहे. नागरिकांना विनंती आहे, विनाकारण रस्त्यावरती बाहेर यायचं नाही. जेव्हा आवश्यक गोष्टीकडे बाहेर येते तेव्हा तुमच्या तोंडावरती मास्क असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे 4% जास्त लोकांनी कुठं गर्दी करून भरायचं नाही आहे. आवश्यक तेव्हा 7-6 फूटचं अंतर ठेवून आपण आपल्यात वावरायचं. त्या संसर्ग आपण बाहेर वावरतो आणि आपण बाहेरून मग आपल्या घरी गेलो तर विनाकारण तुमच्याकडं कुठला संसर्ग झाला असेल तर तुमच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचणार आहे तो. आपले वडीलधारी लोक किंवा लहान मुलं हे त्यात लगेच त्याला करोनाला पाहिजे तिथे लोकं. आणि आता संख्या पाहता, मृत्यूदर पाहता, आता ह्या विषयाची परीक्षा कोणी घेऊ नये. त्यामुळे ही फक्त जबाबदारी प्रशासनाची नसून सर्व प्रत्येक नागरिकाची आहे की कोरोनापासून आपल्याला लांब राहायचं आहे, कारण सहज कुठलाही अजून उपचार त्याचा कुठला प्राप्त झालेला नाही. त्यामुळे आता सध्या पहिले वातावरण आपण की ऑक्सिजनची कमतरता असते, कॉट्स मिळत नाही, काय मिळत नाही. त्यामुळे अशा कालावधीमध्ये विनाकारण आपल्या संसर्ग होऊन घेणं न घेणं हे फार आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं आणि सर्वांनी मिळून आपण ह्या करोनाची लढा देऊया. आता जे मास्क जे विशेष आहे खरं हे नागरिकांनी सुद्धा पाळलं पाहिजे. तरी परंतु नागरिक काही असं दिसतंय की काही काही लोक मास्क वापरत नाहीत, वापरतात काही रुमाल बांधतात कुठं बांधतात, ठीक आहे. पण आता विदाउट मास्क कुठं लोक सापडतील त्याच्यावरती आता आपण पर्यटकाच्या आदेशाप्रमाणे त्याला आपण कारवाया सुरू केलेल्या आहेत. नागरिकांनी आता कुठल्या प्रकारची दयामाया प्रकाशन दाखवणार नाही आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली काळजी घेण्यासाठी बरं मास्क वापरायचं आहे. विदाउट मास्क तुम्ही बाहेर पडू नका, कारण जर कुठं भेटलं गेलं तर उद्या कारवाई केली जाईल. माझे कुटुंब माझी जबाबदारी शासनाने 11 सप्टेंबर 2020 एक शासन निर्णय काढलेला आहे. त्याच्या अनुषंगातून विटा शहरामध्ये विटा शहर खानापूर तालुका आटपाडी तालुका उपविभाग विटा याच्या अनुषंगातून मी सर्व नागरिकांना आपल्यामार्फत एक निवेदन साजर करू इच्छित आहे. या ठिकाणी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही शासनाने एक मोठा एक ड्राईव्ह हाती घेतलेला आहे. त्याच्या अनुषंगातून 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीमध्ये 15 दिवसांमध्ये एक पहिला ड्राईव्ह तयार होतो आहे. याच्यामध्ये आरोग्य विभागाचं पथक आम्ही तयार केलेलं आहे. याच्यामध्ये आरोग्य सेवक, त्याच्यानंतर स्वयंसेवक जे लोकप्रतिनिधी निवडून देतील असे 2 स्वयंसेवक, शिक्षक यांची एक टीम तयार केलेली आहे. ते प्रत्येकजण आपापल्या घरी येणार आहे. आपल्या भागामध्ये सर्वेक्षण करत असताना आपल्या घरी आल्यानंतर ते आपल्याला विचारतील आपल्या घरामध्ये कुणाला त्रास आहे का, दमा आहे का, खोकला आहे का, ताप येतो का. त्याच्या अनुषंगातून ते आपल्या घरी
आपला टेम्परेचर घेतला जाईल, थर्मल गन च्या अनुषंगातून तापमान मोजलं जाईल आणि त्याच पद्धतीने आपल्या SPO2 ऑक्सिजन किती आहे तोही मोजला जाईल. त्याच्यामध्ये कोणाला काही सिमटम्स काही लक्षणं आढळून आले तर त्या पद्धतीने त्यांना त्या व्यक्तींना फेवर क्लिनिक आपल्याकडे आहे त्या ठिकाणी त्यांना संदर्भित केलं जाईल. अशा पद्धतीने घरोघरी हा सर्वेक्षणाचा कार्यक्रम आपल्याकडे 15 सप्टेंबरपासून चालू करतोय आपण. आणि जे आपल्या उपविभागामध्ये हा सर्वेक्षणाचं कामकाज चालूच आहे, तरी सुद्धा शासनाच्या निर्देशनाप्रमाणे काही त्याच्यामध्ये बदल करून शासनाने जसे निर्देश दिले त्या पद्धतीने हे कामकाज करत आहे. याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचं नाव आपल्या ॲप्समध्ये आम्ही ॲड करत आहोत आणि प्रत्येक व्यक्तीची चाचणी केली जात आहे. याच्यामध्ये 2 टप्प्यामध्ये व्यक्तींची चाचणी होते. पहिली चाचणी 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीमध्ये त्या व्यक्तींची चाचणी करतो आहे. त्याच्यानंतर दुसरी चाचणी आपल्याकडं 14 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या 10 दिवसामध्ये दुसरा ड्राईव्ह होत आहे. याच्यामध्ये जे लोकांना सिमटम्स आढळून येणार आहेत, दमा लागे असेल, खोकला असेल, सर्दी असेल, तर अशा लोकांना आपण माइल्ड सिमटम्स आहेत त्यांना होम आयसोलेशन करतोय किंवा कोविड केअर सेंटरला आपण त्यांना संदर्भित करतोय किंवा आपले फेवर क्लिनिक आहे तिथे आपण त्यांना ट्रीटमेंट घ्यायला सांगतोय. आपल्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो आपल्या सर्व लोकांना की मास्क सगळ्या लोकांनी कंपल्सरी घालणं अपेक्षित आहे, कारण कोरोना हा जो काय थर्ड स्टेजमध्ये गेलेला आहे, कम्युनिटी स्प्रेड होत आहे, त्यामुळे आपली काळजी आपण स्वतः घ्यायची आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी ह्याच अँगलने प्रत्येकाने वागायचं आहे. जेव्हा आपण सार्वजनिक ठिकाणी येत आहात त्या सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्स पाळणं अपेक्षित आहे. एक सामाजिक अंतर राखणं हे महत्वाचं आहे आणि आपले हात आपण वारंवार धुणं अपेक्षित आहे, सॅनिटायझरचा वापर करणं अपेक्षित आहे, जेणेकरून आपण या कोरोनाच्या विरोधात आपण लढूया आणि त्याच्यावर मात करूया. त्याच्या अनुषंगातून आपण सर्वांनी जबाबदारी वागणं अपेक्षित आहे. आपल्या माध्यमातून परत मी सर्व लोकांना एक विनंती करू इच्छित आहे की आपण सर्वांनी आपल्या कुटुंबाची काळजी तर घ्यात, आपली ही जबाबदारी आहे. मास्कचा वापर सगळ्यांनी करावा, त्याच पद्धतीने सामाजिक अंतर बाळगावं आणि सॅनिटायझरचा जास्तीत जास्त वापर करावा. ज्या लोकांना टेम्परेचर आहे, ताप आहे, खोकला आहे किंवा दम लागतोय अशा लोकांना तात्काळ आपल्याकडे कोविड केअर सेंटर आहे त्याच्या त्यांना संदर्भित करावं किंवा त्या ठिकाणी आमच्या आरोग्य विभागाला कळवावं किंवा आपल्याकडे फेवर क्लिनिक आहे त्या ठिकाणी आपल्या पेशंटला आपल्या घरातील मेंबरला त्या ठिकाणी तपासणीला पाठवावं ही आपल्या मार्फत मी सर्वांना विनंती करतोय. धन्यवाद. आज या ठिकाणी परत आपण गेल्या 6 महिन्यापूर्वीपासून जे आपण प्रयत्न करतोय कोरोना हा प्रमाण कमी होण्यासाठी, परंतु आता सध्या ते वाढतच चाललेलं आहे आणि त्याचं प्रमाण जास्त वाढतं आहे. त्या निमित्ताने आपण सध्या आता आपल्या विटामध्ये आज बंदच आज जनता कर्फ्यू चालू आहे, परंतु आपल्याला जास्तीत जास्त जे लोक मास्क वापरत नाहीत त्याच्यावर आपण कारवाई करण्यासाठी गावात आपल्या शहरामधून 2 टीम केलेले आहेत वेगळे आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, आणि कंबाईन टीम पोलीस नगरपालिका आणि प्रशासन महसूल विभाग यांच्यातर्फे आपण ते कारवाई करीत आहोत. आणि जास्तीत जास्त त्या केसेस करून लोकांना महत्वाचं आहे सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरणे हाच पर्याय आता शेवटी आपल्याकडे राहिला आहे. त्या संदर्भाने आपण ती कारवाई करीत आहोत. त्यासाठी आता आपण सगळे प्रशासन आम्ही एकत्र लॉंग मार्च आपण सिटीमध्ये फिरून लोकांना PA सिस्टीमद्वारे लोकांना सूचना देत आहोत आणि कुणी विदाऊट मास्क असेल तर त्याच्यावर कारवाई करत आहे, परंतु कुणीही विदाऊट मास्क जनतेनं सगळ्यांनी त्याचं पालन केलं पाहिजे. कुणी विदाऊट मास्क फिरू नये की जेणेकरून त्याचा प्रसार आपल्याला आता सध्या कोण किती कोण कोणापाशी आणि कोण त्याचा बाधित आहे हे काय अजून चेक केल्याशिवाय कळत नाही. त्या दृष्टिकोनातून आपण ते कारवाई करीत आहोत जेणेकरून त्याचा स्प्रेड हा चालू जो जास्त चालला त्याचं प्रमाण कमी यावं हा आपला उद्देश आहे. नमस्कार, मी मुख्याधिकारी अतुल पाटील विटानगर परिषद विटा. सर्व नागरिकांना आवाहन करतोय की आपला कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता सर्वांनी आता खूप गांभीर्यानं याकडे बघणं गरजेचं आहे. आपण विटा शहरात कोमॉर्बिड सर्वे सुरू केलेला आहे ज्या अंतर्गत ज्या नागरिकांचं वय 50 वर्षाच्या जास्त आहे आणि ज्यांना कुठली प्रिव्हियस हिस्ट्री आहे, BP असेल, शुगर असेल, श्वसनाचे त्रास असतील, तर अशा सर्व नागरिकांनी
हा जो कोमॉर्बिड सर्वे आहे त्याला सहकार्य करावं, आपली जी काही माहिती असेल ती सर्व माहिती यांना द्यावी, त्याचबरोबर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि आयसोलेशनसाठी स्वतंत्र डॉक्टरांच्या टीम आपण नियुक्त केलेल्या आहेत त्यांनाही सहकार्य करावं. माझं सर्वांना आव्हान आहे की कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये, मास्कचा कंपल्सरी सगळ्यांनी वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग किमान 6 फुटाचा वापर करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं अनावश्यक कुठल्याही प्रकारची गरज नसेल तर घरातून बाहेर पडू नये. परिस्थिती आता खूप गंभीर झालेली आहे त्यामुळे नागरिकांनी आता स्वतःच कोरोना योद्धा होऊन ते काम करणं गरजेचं आहे. आपण नगरपरिषदेतर्फे 2 फिवर क्लिनिकही सुरू केलेली आहेत. माझं सगळ्यांना आव्हान आहे की ज्या नागरिकांना सर्दी, खोकला, ताप याचं आणि कोरोना सदृश काही लक्षणं आढळतील त्यांनी या फिवर क्लिनिकमध्ये जावं. शाळा नंबर 2 यशवंतनगर आणि शाळा नंबर 3 पाटील वस्ती येथे सुरू करण्यात आलेले आहेत. तेथील तज्ज्ञ डॉक्टरही तिथं बसवलेले आहेत, त्यामुळं तिथं डॉक्टरना दाखवून फिवर जर कुठले लक्षणं असतील तर तपासणी करून घ्यावी. त्याचबरोबर नगरपरिषदेकडून अँटीजेन टेस्टही करण्याची व्यवस्था त्या 2 शाळेमध्ये करण्यात आलेली आहे. ज्यांना कुठलेही लक्षणं आढळतील आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडून त्यांना अँटीजेन टेस्टबाबत सांगितलं जाईल, त्यांनी इथे अँटीजेन टेस्टही करून घ्यावी. जर कुठल्याही प्रकारे पॉझिटिव्ह टेस्ट आली तर नागरिकांनी घाबरून जाऊ नये, कारण कोरोनावर उपचार नक्कीच आहेत, फक्त लवकर डिटेक्शन होणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी सर्वांना आव्हान करतोय की कुणीही सर्दी, खोकला, ताप किंवा कुठलीही लक्षणं असतील तर ते अंगावर काढू नयेत, डॉक्टरांचा सल्ला घ्या. रुरल हॉस्पिटल आहे आपलं, त्याचाही तिथेही जाऊन तिथेही तपासणी करू शकताय. प्रायमरी हेल्थ सेंटर आहे तिथेही तपासणी करून घ्या, कुठल्याही प्रकारचं अंगावर काढू नये. आणि सगळ्यांनी या ज्या काही नगरपरिषद असेल, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी ज्या काही व्यवस्था उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचा लाभ घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे काही जे काही नॉर्म्स ठरवून दिलेले आहेत तर त्याचं पालन सर्वांनी करा. तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कुतराई झाली तर त्याच्यावर नगरपालिकेने आता नगरपालिका, महसूल आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे 2 पथकं निर्माण केलेली आहेत. ती पथकं आपल्यावर कंटिन्युअस लक्ष ठेवणार आहेत. मास्क नसेल त्याला दंडात्मक कारवाई होईल. तसेच दुकानामध्ये काही नागरिक सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नसतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टखाली गुन्हेही दाखल करण्यात येतील. तरी सर्वांना माझं परत एकदा आव्हान आहे की या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रशासनाला सहकार्य करावे. धन्यवाद. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम. आमची वैशिष्ट्ये: स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेव्हिंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता, 30 फुटी अंतर्गत रस्ता, बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध, बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल, GST लागणार नाही, फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ. शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम, 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड, विटा. शिवशक्ती गोल्ड फ्लॅट, कापडपेठ जवळ, विटा. गायत्री डेव्हलपर्स, विटा.